घरात बेसनपीठ नाहीये पण लाडू बनवायचे काय करावं तेलात तळलेले लाडू नकोत तर आज आपण सोप्या पद्धतीने अगदी चार चमचे तुपाचा वापर करून हे मस्त असे लाडू बनवलेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात पाक बनवायचं टेन्शन येतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील बेसन पिठाचा वापर न करता आज आपण हरभरा डाळीपासून हे लाडू बनवणार आहोत एक वाटी मी इथं हरभरा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन वेळेस आपण धुवून काढणार आहोत म्हणजे डाळीमधली जर धूळ असेल ती निघून जाईल डाळीमधलं पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि दुसरं पाणी आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत एक वाटीला एक तीन वाटी पाणी मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आता आपण याला रात्रभरासाठी किंवा एक चार तास व्यवस्थित डाळ भिजत ठेवणार आहोत म्हणजे डाळ व्यवस्थित भिजल्या जाते मी तर रात्रभरासाठी डाळ व्यवस्थित भिजत ठेवली होती आणि व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहे आणि पाणीही पाहू शकता भरपूर पाणी टाकल्यामुळे डाळी आपली छान प्रकारे भिजल्या जाते डाळ भिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तीच ठेवायचं आता आपण याच्यातलं पाणी व्यवस्थित गाळून घेणार आहोत डाळीमधलं आपण पाणी बाजूला काढून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ ॲड करून घेणार आहोत पाण्याचा अजिबात वापर न करता आपण ही डाळ व्यवस्थित वाटून घेणार आहोत मिक्सर आपण चालू बंद करून ही डाळ व्यवस्थित वाटून घेणार आहोत अगदी रवाळ अशी वाटून घेतलेली आहे ज्याप्रमाणे रवा असतो त्याप्रमाणे ही व्यवस्थित वाटून घेतली डाळीचे एखादा कण मोठा राहिला तरी चालेल काही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अशाच पद्धतीने आपण सर्व डाळ इथे व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी रवाळ अशी वाटून घेतलेली आहे गॅसवर आपण पॅन ठेवून घेतला आता पॅन मध्ये आपण इथे चार चमचे तूप ऍड करून घेतलेला आहे तूप व्यवस्थित मेल्ट झालं की आपण जी डाळ वाटून घेतली ती याच्यात ऍड करून घेणार आहोत आप डाळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे त्यामुळे आता डाळ ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो फ्लेम करणार आहोत आणि लो फ्लेम वरती आपल्याला डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तो, तो नक्की वापरा कारण डाळ खाली चिकटल्या जात नाहीये ॲल्युमिनियमची साधी कढई जर घरात असेल तर तुपाचं प्रमाण दोन चमचे वाढवावं लागेल नाहीतर खाली डाळ चिकटण्याची शक्यता राहते त्यामुळे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तो तुम्ही नक्की वापरा आपण डाळीला व्यवस्थित भाजून घेणार आहोत एक पंधरा मिनटं लो फ्लेमवरती डाळ आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपले इथे एक पंधरा ते सोळा मिनटं झालेले आहेत पाहू शकताय डाळ अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे एक ना एक कण असा अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आपण दामट्याचे लाडू बनवतो ते व्यवस्थित तळल्यानंतर बारीक केल्यावर जसा याचा पावडर होते तशी आपली इथे रवाळ असं तयार झालेला आहे त्यामुळे हे खाता नाही तेवढे छान लागतात लाडू डाळीचं पीठ व्यवस्थित भाजून झाल्यावर पॅनला अजिबात चिटकत नाही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मोकळं सुटसुटीत असं झालेलं आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करू आणि याला थंड करून घेऊ व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मिक्सरचं झाकण लावून याला हलकंसं फिरून घेणार आहोत दुसरी जर डाळ राहिली असेल अखेर ती व्यवस्थित बारीक होईल म्हणून हे व्यवस्थित फिरून घ्यायचं खूप बारीक पीठ करायचं नाही फक्त मिक्सर चालू बंद दोन वेळेस करायचा ती व्यवस्थित बारीक होत बारीक रवा कसा असतो त्याप्रमाणे आपलं इथे व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे चला तर मग आता चाचणी करून घेऊ पॅनमध्ये मध्ये आपण एक वाटी इथे साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण हरभरा डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण एक वाटी साखर आणि अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे मेजरमेंटसाठी घरातील वाटी कटोरी एकाचाच वापर करायचा म्हणजे लाडू परफेक्ट होतात थोडासा आपण फूड कलर रेड ॲड करून घेतलेला आहे आवडीप्रमाणे नसेल आवडत तर नाही केला तरी चालेल किंवा केशरच्या काळ्या वापरल्या तरी चालतील आता आपण साखर व्यवस्थित विरगळून घेणार आहोत साखर व्यवस्थित मेल्ट झाल्यावर असे बुडबुडे यायला लागतात आता हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं ह्या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आता आपली चाचणी व्यवस्थित तयार झाली की नाही हे चेक करून पाहणार आहोत उलत नाही थोडस घेतलेला आहे उलट वाकड वाकड करून पाहिजे याच्यातला ड्रॉप अगदी दम्मानी पडतोय अगदी खाली थोडीशी तार आल्यासारखी दिसती खूप जास्त येऊ द्यायची नाही आताच्या बोटांनी चेक करून पाहिजे अगदी चिकट लागते। एक तारही आपल्याला पाक करायचा नाही आणि खूप लूजही ठेवायचा नाही मीडियम असा झाला की आता आपण जे फिरून घेतलेली डाळेच्यात ऍड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मी इथे ऑफ केलेली नाही गॅस चालूच आहे आणि फक्त लो फ्लेमवरती ठेवलेला फ्लेम आहे उलतण्याच्या सहाय्याने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण लोस ठेवलेली आहे मिक्स करताना असं वाटलं की पीठ खूप लूज आहे तरी काही हरकत नाही फक्त गॅस ची फ्लेम चालूच ठेवायची आणि उलटण्याने व्यवस्थित मिक्स करायचं चाचणी जरी लूज वाटली तरी घाबरून जाऊ नका फक्त गॅस ऑन ठेवा गॅसवर व्यवस्थित मिनिट परतून घ्यायचं लाडू बांधण्यासाठी आपलं मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित तयार झालं पाहिजे या स्टेज ला आपण काय करणार आहोत गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत मग मी तुम्हाला सांगितले तसं जर लूज वाटत असेल तर एखाद दोन मिनिट गॅस ऑन ठेवा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या चाचणी जरी लूज झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही थोडीशी वेलची पूड आणि टरबुजाच्या बिया काही वापरलेल्या आहेत किंवा ड्राय वापरले तरी चालतील चा। वापर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवडीप्रमाणे मी शेवटी एक चमचा तूप वापरलेला आहे नाही वापरला तरी चालेल काही हरकत नाही आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुपाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल दोन चमचे वापरलं तरी चालेल आता झाकण ठेवणार आहोत आणि याला पाच मिनटं व्यवस्थित वाप काढून घेणार आहोत झाकण ठेवल्यामुळे पाक आपला व्यवस्थित मुरला जातो आणि लाडू व्यवस्थित वळलेही जातात पाच मिनटानंतर आपण चेक करून पाहणार आहोत मिश्रण आपलं हलकंसं थंड झालेलं आहे पाच मिनटानंतर पाहू शकताय थोडंसं कोमट आहे म्हणजे लाडू वळायला सोपे पडतील आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळू शकतात लहान मोठे आणि तुम्ही पीठही पाहू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे आतावर थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताने आता व्यवस्थित लाडू आपण वळून घेणार आहोत अशा पद्धतीने आतावर व्यवस्थित गोल करून घेतलेला आहे गोल गरगरीत आपला इथे लाडू तयार झालेला आहे याच्यावरती मी थोडेसे पिस्तेही लावून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व बनून घेणार आहोत आवडीप्रमाणे तुम्ही लाडूवरती डेकोरेशन करू शकतात खाण्यासाठी तयार आहेत आपले न तळता बनवलेले अगदी मस्त असे लाडू लाडू तर व्यवस्थित झालेत आपण कट करूनही पाहणार आहोत अगदी मौसूद असे आपले इथे दाणेदार लाडू तयार झालेले आहेत तेलाचा वापर न करता आपले इथे लाडू व्यवस्थित तयार झालेले आहेत एक आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात खराब होत नाहीत फ्री गणपतीसाठी प्रसादासाठी तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय